नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. एक नवीन जाहिरात आलेली आहे. खूप दिवसानंतर आपण बघतो आहे की बऱ्याच दिवसापासून जाहिराती नव्हत्या आणि ही जाहिरातींची सुरुवात आहे असं मला वाटतं. या महिना दीड महिन्यामध्ये आचारसंहितेपूर्वी बऱ्याचशा जाहिराती निघणार, त्यामधली ही नगररचनेची जाहिरात आपल्यासाठी फार महत्त्वाची. 400 जागा आहे, पोस्टही भारी आहे. काय आहेत मी ते सांगतो. रचना सहाय्यकची पोस्ट आहे आणि लघुलेखकच्या पोस्ट आहेत. 400 आसपास जागा आहेत, एक जवळपास 393 प्लस जागा या ठिकाणी आहेत. आणि अभ्यास टायपवर आपण या परीक्षेची तयारी करून घेणार आहोत सरळ सेवेच्या बॅचमध्ये. मला वाटतं निश्चितपणे ही सरळ सेवा भरती आगामी काळातल्या अनेक परीक्षांसाठीची नांदी आहे. अनेक जाहिराती आता इथून पुढे निघायला सुरुवात होईल, कारण की आता विधानसभेच्या निवडणुका आल्या आहे आणि त्याआधी बऱ्याच गोष्टी घडणार आहेत. बघा जाहिरात कोणाची आहे सगळं सांगतो मी. फॉर्म कधी भरायचे, परीक्षा कधी होईल, सिलेबस काय असेल, सगळ्या बाबींची चर्चा करूया शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग जो आहे, महाराष्ट्र शासनाची सरकारी नोकरीसाठी असलेली ही भरती आहे. 26 जुलै 2024 ही जाहिरात, हे पत्र या ठिकाणी हे झालेलं आहे, लिहिलं गेलं आहे. ईमेल आय डी आहे dddtp.ho@maharashtra.gov.in. पत्र कोणाला लिहिलं गेलं आहे बघा, सहाय्यक संचालक जी जाहिरात आहे, म्हणजे माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय जे असतं ना, त्यांना या ठिकाणी हे पत्र लिहिलं गेलं आहे की तुम्ही ही जाहिरात वृत्तपत्रामध्ये प्रकाशित करा. म्हणजे पुढच्या काही दिवसामध्ये वृत्तपत्रामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होईल. कधी होईल तुम्हाला सांगतोय मी. मला वाटतं आज 27 तारीख आहे, मी व्हिडिओ बनवतोय या दिवशी ही जाहिरात वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली असणार आहे. रचना सहाय्यक गट ब अराजपत्रित उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक गट ब अराजपत्रित ही रिक्त पदं जी आहेत सरळ सेवेने भरायची जाहिरात आहे. आता या ठिकाणी रिक्त पदं भरायची आहेत राज्यस्तरावर एकाच वेळी ही जाहिरात प्रसिद्ध होते. आजच्या दिवशी नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोकण, नाशिक, पुणे या 6 महसूल विभागामध्ये जागा आहे. आणि सर्वाधिक खपाची मराठी, इंग्रजी आणि एका उर्दू दैनिकामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध करायची सांगितलेली आहे. फॉन्ट वगैरे त्या सगळ्या बाबी या ठिकाणी दिलेल्या आहेत. काय आहे ही जाहिरात आपण बघूया, कारण की आपल्याला जाहिरात आपल्यासाठी महत्त्वाची आहे. सगळ्या विभागामध्ये पूर्ण राज्यामध्ये जागा या ठिकाणी आहेत. बघा जाहिरात क्रमांक 1/2024, म्हणजे या विभागाची तरी ही पहिली जाहिरात आहे या 2024 वर्षातील. पहिलं पद अत्यंत महत्त्वाचं आहे आणि सर्वाधिक जागा असलेलं पद आहे, ते म्हणजे रचना सहाय्यक. मित्रांनो गट बचं कधी पद या, म्हणजे तुम्ही जे PSI STI ASO पदं बघतात ना, त्या पद्धतीचं गट ब अराजपत्रितचं हे पद आहे. S14 38,600 ते 1,22,800, म्हणजे इथे 50,000-60,000 पगार सुरुवातीलाच तुम्हाला असणार आहे कमीत कमी. हा इतर भत्ते वगैरे ते आणखी अतिरिक्त. 261 जागा या पदासाठी आहे. मला वाटतं चांगल्या जागा आहे. तुमच्यातले जे पोरं MPSC किंवा इतर तलाठी ग्रामसेवकची पेपर देतात ना, त्या सगळ्यांसाठी संधी आहे. अनुसूचित जातीला 47 जागा, अनुसूचित जमाती 18, विजा A7, BZB 10, BZK 10, BZD 7, विमा 3, इतर मागास वर्ग 44 जागा, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग त्यांच्यासाठी 26 जागा या ठिकाणी आहे. आर्थिक दुर्बल घटक जे आहेत EWS आम्ही ज्यांना म्हणतो आहे, त्यांच्यासाठी 30 जागा आहेत. हे सामाजिक व शैक्षणिक म्हणजे मराठा समाजाला जे 10% आरक्षण दिलं आहे त्यामधला. पुढे अराखीव अर्थात खुला प्रवर्गाला 59 जागा आहेत. एकूण 261 पदं या ठिकाणी आहेत. मग यामध्ये प्रत्येकाचं पुन्हा डिव्हायडेशन आहे की 261 170 सर्वसाधारण, महिलांना 78 जागा आहेत, खेळाडूंना 13 जागा आहेत, दिव्यांगांनासुद्धा या ठिकाणी 12 पदं आहेत. ओके, दिव्यांगांसाठी. मग ते 12 पदांचं पुन्हा डिव्हायडेशन केलं आहे की कर्णबधीर, ऐकू येण्यातील दुर्बलता त्या ठिकाणी 3 पदं आहेत, अस्थिव्यंगता, मेंदूचा पक्षघात असेल, कुष्ठरोगमुक्त असेल, आमला हल्ला असेल, शारीरिक वाढ खुंटणी असेल, तिथे 3 पदं आहेत, विशिष्ट शिक्षण अक्षमता SLD तिथे 3 पदं आहेत, एकापेक्षा जास्त दिव्यांगत्व जे आपण ज्याला MD असं म्हणतो आहे, मल्टिपल डिसॅबिलिटी इन्व्हॉल्विंग म्हणतो आहे, तिथे 3 पदं आहेत, म्हणजे 12 पदं दिव्यांगांसाठी आहेत. अनाथांसाठी 3 पदं आहेत, संस्थात्मक 2 आणि संस्थाबाह्य 1. पुढचं पद जे आहे ना ते उच्च श्रेणी लघुलेखक आहे, यांना तर पगार आणखी जास्त आहे. 9 पदं आहेत. 9 अनुसूचित जाती, विजा अला 1-1 पदं आहे, OBCला 2 पदं आहेत, SEBCला 1 पद आहे,
EWSला एक पद आहे, खुल्या प्रवर्गाला तीन पदं आहेत, एकूण 9 पदं या ठिकाणी आहेत, त्यामधले महिलांना 3 आहेत. निम्नश्रेणी लघुलेखक जे आहे, ज्यांचं नगररचनेसारखंच S14चा वेतनस्तर आहे, 19 पदं या ठिकाणी आहेत, त्यामधली 6 महिलांना, 1 खेळाडूला, दिव्यांगाला 1 पद या ठिकाणी आहे. मग त्या ठिकाणी अनुसूचित जाती जमाती विजा अ भज क विमाप्र 1, इतर मागासवर्ग 4, SEBCला 2, आर्थिक दुर्बल घटकाला 2, अराखीवला 5 पदं या ठिकाणी आहेत. ज्या संवर्गाला पदांनी त्यांना खुल्या प्रवर्गातून फॉर्म भरता येतात, हे लक्षात राहू द्या. आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर काही बाबी बदल होऊ शकतात असं यांनी सांगितलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, अर्ज कधीपासून भरायचा आहे बघा, इंटरेस्टिंग आहे, महत्त्वाचं आहे. आता ऑनलाईन अर्ज तुम्ही 30 जुलैच्या सकाळी 11 वाजेपासून तुम्हाला करता येईल. 29 ऑगस्टपर्यंत या ठिकाणी हा अर्ज तुम्हाला भरता येईल. अंतिम शुल्क भरण्याची तारीख आहे 30 ऑगस्ट. प्रवेश पत्र तुम्हाला वेबसाईटवर मिळेल, परीक्षेचा दिनांक तुम्हाला वेबसाईटवर मिळेल. या ठिकाणी वेबसाईट कोणती आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. पुढे तुम्हाला ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी होणार आहे. तिन्ही पदांच्या स्वतंत्रपणे ऑनलाईन परीक्षा होईल, त्याचं वेळापत्रक जाहीर होईल, त्याच्या सूचना विभागाच्या संकेतस्थळावर येतील. नगररचना विभागाचं संकेतस्थळ, तुम्ही जर नगररचना आणि कर निर्धारण विभाग असं जरी टाकलं इंटरनेटला तरी तुम्हाला भेटून जाईल. आता इथे शैक्षणिक पात्रता काय आहे, वेगवेगळ्या शिफ्टमध्ये हे पेपर होतील. बघा, रचना साहेब गड बला स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान यामधली मान्यताप्राप्त संस्थेची 3 वर्षाची पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता धारण असली पाहिजे. म्हणजे तुमचं या ठिकाणी स्थापत्य, त्याच्यानंतर ग्रामीण अभियांत्रिकी असेल, नागरी ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान यामधलं तुमचं इंजिनिअरिंगचं शिक्षण झालेलं असलं पाहिजे. पुढचा मुद्दा, उच्च श्रेणी लघुलेखक जे आहे ते माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असली पाहिजे. आणि लघुलेखन इथे महत्त्वाचं आहे, त्याचं वेग 120 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी लघुलेखनाचा हे टंकलेखन म्हणजे टायपिंग 40 आणि मराठी टायपिंग 30 हे असेल तर त्यांना या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणचं हे टायपिंग प्लस लघुलेखन पाहिजे. निम्न श्रेणीला काय आहे, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र आहे. वेग इथे 100 आहे, वरती 120 होता, इथे 100 आहे, इकडे 40-30 तर सेम आहे. मित्रांनो, ज्यांच्याकडे या स्पेशल क्वालिफिकेशन्स आहेत त्यांच्यासाठी ही जाहिरात महत्त्वाची आहे. कमीत कमी 18, मॅक्झिमम 38 वय या ठिकाणी असावं. त्याच्यामध्ये जे काही इतर मागासवर्गीय खेळाडू, आर्थिक दुर्बल घटक, SEBC यांना 5 वर्षाची मर्यादा हे आहे, शिथिलता आहे. अनाथ उमेदवारांना 45 वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल. त्यानंतर खुल्या प्रवर्गाला 1000 रुपये फीस आहे, राखीवला 900 रुपये फीस आहे. आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल ती संकेतस्थळ कोणतं आहे, जिथे जाहिरात, अर्ज स्वीकारण्याची पद्धत, अर्हता, आरक्षण सगळं सगळं आहे, ते www.dtp.maharashtra.gov.in हे ते संकेतस्थळ आहे. तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो. ही PDF तुम्हाला अभ्यासकट्ट्या ॲपवर, आपलं जे जॉब अलर्ट नावाचं आपण नवीन फोल्डर तुम्हाला बनवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ही PDFही भेटेल, हा व्हिडिओसुद्धा भेटेल आणि सगळे अपडेट्स पुढचे भेटतील. हां, तुम्ही म्हणाल आता आम्हाला या परीक्षेची तयारी करायची आहे, तर तुमच्यासाठी एक स्पेशल बॅच या ठिकाणी आहे अभ्यासकट्ट्या ॲपवर. त्या बॅचचं नाव आहे सरळ सेवाभरती सुपर बॅच. मला वाटतं ही बेस्ट बॅच आहे, याच्यामध्ये मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, GK हे सगळं इथे कव्हर होईल, हे सगळं इथे कव्हर होईल. तुम्हाला सिलेबस काय आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये मी टाकेल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अभ्यास करू शकता. इतर परीक्षांचीसुद्धा तयारी तुम्हाला अभ्यासकट्ट्या ॲपवर करता येईल, ग्रामसेवकभरती, पोलीस, तलाठी, कृषीसेवक, महाटीटी, मनपाचे आणि कंबाईन MPSCचीसुद्धा. चला, हा व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थांबतो आहे, धन्यवाद.